नमस्कार, मी डॉक्टर प्रतीक्षा. आज आपल्याशी सेन्सर इश्यूज बद्दल बोलणार आहे. तर सेन्सर इश्यूज म्हणजे नक्की काय? आपल्या आजूबाजूला घडणारे बदल हे आपल्याला स्पर्श, चव, गंध यातून कळत असतात. तर आपले शरीर ह्याच्याशी सतत जुळवून घेत असते. जे आवश्यक संवेदना आहेत त्यांना योग्य तो प्रतिसाद दिला जातो, जे अनावश्यक आहेत त्यांना दुर्लक्षित केले जाते. परंतु ही जी प्रक्रिया आहे ती ऑटिस्टिक मुलांमध्ये होत नाही आणि त्यांचे शरीर त्याच्याशी ते जुळवून घेत नाही. याचं कारण असं आहे, त्यांच्या मेंदूमध्ये ही संवेदना खूप जास्त प्रमाणात वाढत असते, त्यामुळे त्यांना आजूबाजूचा गंध नसतो किंवा आजूबाजूला कसं वावरायचं हे त्यांना कळत नाही. उदाहरणार्थ ते हाताची हालचाल जास्त करतात, चवड्यांवरती जास्त चालतात, प्रत्येक गोष्टीचा वास खूप घेतात, किंवा एकच गोष्ट जागच्या जागी खेळत बसतात, किंवा एकच गोष्ट ती सिक्वेन्समध्ये लावतात, कोणाचा त्यांना स्पर्श चालत नाही, किंवा कुठले जे कपडे आहेत ते त्यांना घट्ट कपडे घातलेले आवडत नाही, किंवा अंगावरती कपडे ते ठेवू शकत नाही. तर ह्या प्रकारचे ह्या सगळ्या सेन्सर इश्यूज असतात, कारण की त्यांना हे आजूबाजूनं कळतच नसतं आणि त्यामुळे ते अतिचंचल होतात व अस्थिर होतात. जर तुम्हाला माझा व्हिडिओ हा आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करतात, आणि अधिक माहितीसाठी यूट्यूबवरती तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा. धन्यवाद.